हाय फ्रेंड्स, राम राम। बरेच दिवस व्हिडिओ नव्हता आला, माझी जरा तब्येत बरी नव्हती आणि कामामध्ये मी बिझी होतो। तर आता पेंटिंग चालू केली आहे मी, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी फोटो टाकीनच। आता सध्या RX 100 माझा एक मित्र आहे गौतम म्हणून, त्याची आणि एक मंगेश म्हणून आहे त्यांची स्कूटर, या दोघांची पेंटिंग चालू आहे, तुम्हाला आता दाखवतो मी। हे बघा फ्रेंड्स, यामाचं सामान आहे, शाईन बघू शकता तुम्ही। गाडी पूर्ण डिसमेंटल केली आहे पेंटिंगसाठी। हे फ्रंटचे सस्पेन्शन आहेत, आम्ही यूज केलं ते शाईनचे डिसब्रेकसाठी। बाकीची बॉडी तिकडे लावली आहे, ती ऑलरेडी पेंट झालेली, पण तिची फिनिशिंग बाकी आहे। हा छोटासा पेंट बूथ बनवला आहे, पण सध्या त्याच्यामध्ये आता ही बघा, ही स्कूटर ठेवली आहे, ही पण पेंटिंग होऊन रेडी पडली आहे। आज याची डिलिव्हरी आहे। ही झाल्यानंतर आपण नक्की यामाचे व्हिडिओ टाकू। ही बघा, अजून एक RX 100 आहे, एक आतमध्ये आहे, ह्या पण RX लवकरच व्हिडिओ येतील। आणि हे काम सध्या थांबवलं आहे UI मोटर्स कमांडोचं, पण सध्या मला टाईमच नाही आहे आणि ऑफिसमुळे। सामान आलेलं आहे तिचं बरंचसं, थोड्याच दिवसामध्ये त्याचाही व्हिडिओ आपण चालू करू। हे बघा फ्रेंड्स, यामाचं इंजिन RX, हा ब्लूइश कलर त्याच्यावर मारला आहे, ह्याचं थोडं वेगळं ग्राफिक्स होईल। मी तुम्हाला तो प्रशांत व्हायलेट म्हणून एक आपलं यूट्यूबर आहे, त्यांच्यासारखीच सेम पेंटिंग चालवली आहे। रात्रीचे 12 वाजले, अजून मी पेंट शॉपमध्येच आहे। ही बघा RX फ्रेम आहे, तिला आता मी लांबी वगैरे भरून ठेवलेली आहे पुट्टी। आता उद्या आपल्या डॉंगचँगच्या मशीनने तिला फिनिश होईल। उद्या सकाळी फिनिश झाली की लगेच तिला कलर करून फायनल करून टाकू। पेंटिंगला खूप गाड्या आहेत, ही आपली RTR, तिचे टायर। अजून या तिन्ही बाईक्स आहेत पेंटिंगला, 2 CBR आहेत, ही तर तुम्हाला माहितीच आहे UI मोटर्स, RX 100, अजून आजमध्ये एक स्प्लेंडर पडली आहे, ही एक CBZ आहे। हे बघा फ्रेंड्स, काम खूप आहे पण सध्या टाईम आणि तब्येतीमुळे मला एवढं आज काम नाही करता येत आहे। एक एक गाडी आम्ही कंप्लीट करतोय, आज स्कूटर गेली, आता यामावर काम चालू आहे, 2 दिवसात RX पण जाईल। मग आपली ही जी व्हाईटवाली CBR आहे, ही हिच्यावर आपण काम चालू करणार आहे। हिचं पण काम कंप्लीट झालं आहे या CBRचं, आपण जो ECM काढून हिला CDI लावलेली, ती CDI शॉर्ट झाली त्याच्यामुळे एक थांबलेलं काम, पण ती आता मिळाली आम्हाला सेकंडमध्ये, उद्या किंवा परवा हिचं पण काम कंप्लीट होईल। 2 दिवसात हिला पण आपण घेऊ पेंटिंगला, हिचा पण कलर खूप छान आहे, ही कस्टम कलर आहे, क्लिअर होत ना। हां, ही जी UI मोटर्स आहे, ही कस्टम कलर आहे, हिचे पण मी तुम्हाला जी थीम आहे कलरची ती पण टाकतो, ते तुम्हाला वरती दिसतच असेल। आणि राहता राहिली आता RX पण कस्टम कलर आहे, पण अजून तिचा नीट
फिक्स झालं नाही आहे असं करायचं आहे. ती टँक वगैरे ओपन होऊन पडली आहे. इकडे पॅनल आहेत. ही तर तुम्हाला माहितीच आहे 800 आहे. हिला पण आता स्ट्रिकर आणि रिडीम करून हिला फायनल करायची आहे. ही पण एक माझ्या मते तुम्हाला नेक्स्ट वीकपर्यंत चालू होईल. आणि ही जी बजाज बॉक्सर आहे ही ॲक्च्युली अर्जंट होती गाडी, पण हिचं व्हील मिळत नाही म्हणून आम्ही जरा थांबलो आहे. हिचा पाठचा ड्रम खराब झाला आहे, व्हीलसाठीच आम्ही थांबलो आहे. बाकी हिची आता सीट बीट टायर आहे. फ्रेंड्स, पेंटिंगला खूप मेहनत घ्यायला लागते. आता रात्री सकाळी 9 वाजता आम्ही पेंट चालू केलेला, आता रात्रीचे 12 वाजलेत. कोणत नाही आहे, मी एकटा आहे फार्म हाऊसवर. तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा करतो ह्याच्या पुढे तुम्ही असेच मला साथ द्याल. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप प्रेरणा देतं या काम करण्याबद्दल. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.